तर शासनाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयात कुणबी मराठा जात नोंद शोध मोहीम सुरू झाली आहे। कोकणात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे, परंतु कोकणातील मराठा हा कुणबी मराठा नसल्याचं बोललं जात होतं। कोकणातील मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेणार नसल्याचं नेत्यांनी आधीच जाहीर केलंय, त्यावरून मोठा वाद सुद्धा पेटला होता। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत कांगवाई गावातील महसूल जन्म मृत्यू नोंद दप्तरात 1965 साली गंगाराम सखाराम घाग यांची कुणबी मराठा अशी नोंद आढळून आली आहे। तसेच पोफळवणे गावातील दौलत धोंडू मोरे यांची देखील कुणबी मराठा अशी नोंद आढळून आली आहे। सूचनेनुसार आम्ही आता कालपासून आमच्याकडे तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आपण मराठा नोंदीबाबत शोध सुरू केला आहे। कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा ज्या नोंदी आहेत त्या आम्ही शोधतो आहे। आणि काल आमच्या तहसीलच्या रेकॉर्डमध्ये जो 14 नंबरचा उतारा असतो जन्ममृत्यू रजिस्टर, त्याच्यामध्ये आम्हाला 2 नोंदी आढळून आलेल्या आहेत। तर ह्या नोंदी आम्ही समितीपुढे ठेवू आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाईल। Thank you.